गेले कित्येक दिवस एक अंतरवारी सराटी म्हणून गाव आहे, तिथं मनोजदादा जरांगे पाटलांचं ते तर सगळ्याला परिचित आहेत महाराज, कारण तो व्यक्ती आता साधा नाही राहिला. कारण मी सांगेन, अरे नाही रे, दुसऱ्यासाठी कोणासाठी ते करत नाहीये, आपल्यासाठी सगळं काही त्याचं चालू आहे, आपल्यासाठी तो मरतोय, आपल्यासाठी ती व्यक्ती तिथं स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार आहे. मग आपण त्यांच्या पाठीशी का उभं राहू नये, आपण त्यांच्यासोबत का उभं राहू नये हो, सगळं आपल्यासाठी चालू आहे का नाही, आणि आपल्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार आपले मनोजदादा जरांगे पाटील झाले. काय माणसाची श्रीमंत असेल विचार करा, काय मनाने श्रीमंत आहे तो व्यक्ती की स्वतःचा विचार त्यांनी केला नाही. आज कित्येक दिवस झालं अन्न पाण्याचा त्याग त्यांनी केलेला आहे. जो समाज कधी एकत्र बसला नाही त्या अथांग समाजाला सुद्धा एकत्र ज्यांनी आणलं ना ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत. सगळा समाज एकत्र गोळा केला होता त्यांनी. प्रयत्नावरून आठवलं महाराज, गेले कित्येक दिवस एक अंतरवारी सराटी म्हणून गाव आहे, तिथं मनोजदादा जरांगे पाटलांचं मराठ्यांसाठी चाललेला एक कार्यक्रम आहे. त्याचा सगळ्याला परिचित आहेत महाराज, कारण तो व्यक्ती आता साधा नाही राहिला. कारण मी सांगेन, अरे नाही रे, दुसऱ्यासाठी कोणासाठी ते करत नाहीये, आपल्यासाठी सगळं काही त्याचं चालू आहे, आपल्यासाठी तो मरतोय, आपल्यासाठी ती व्यक्ती तिथं स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार आहे. मग आपण त्यांच्या पाठीशी का उभं राहू नये, आपण त्यांच्यासोबत का उभं राहू नये हो, सगळं आपल्यासाठी चालू आहे का नाही. ओ एखाद्या जर म्हटलं माझ्यासाठी तेवढे येताना ग्लास पाण्याचा ना, तरी ते डोळे मोडतंय, नाक मोडतंय का, मला काम सांगतंय म्हणून. आणि आपल्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार आपले मनोजदादा जरांगे पाटील झालेत. काय माणसाची श्रीमंत असेल विचार करा, काय मनाने श्रीमंत आहे तो व्यक्ती की स्वतःचा विचार त्यांनी केला नाही. आज कित्येक दिवस झालं अन्न पाण्याचा त्याग त्यांनी केलेला आहे. कधीतरी त्यांचा तरी विचार करत जागड्या जर वाटलं ना तुम्हाला, ओ लोक समजतात समाज आपला मराठी समाज सामान्य काय करणार आहे. बरीच लोक म्हणतात सगळ्यात आडमोठा समाज म्हणलं तर कुठला, मराठी समाज. एकत्र येत नाही काय होत नाही. अरे जो समाज कधी एकत्र आला नाही, जो समाज कधी एकत्र बसला नाही त्या अथांग समाजाला सुद्धा एकत्र ज्यांनी आणलं ना ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत. सगळा समाज एकत्र गोळा केला होता त्यांनी, सगळा एका जागी आणला. आणि एवढा समाज कधी कुठल्या नेत्यासाठी जमला नव्हता, कधी कुठल्या आमदार खासदार मंत्र्यासाठी जमला नव्हता, तो फक्त एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलासाठी जमला हो. एवढा समाज त्यांनी करून दाखवलं. आणि म्हणून त्यांचे एवढे प्रयत्न चालू आहेत, एवढे प्रयत्न चालू आहेत की मिळणार महाराज आरक्षण मिळालं काय. हा, आणि आरक्षण मिळालं पाहिजे कारण ते आपल्या हक्काचं आहे. आणि जर नाही मिळालं, सांगेन दादा हो, ते मिळालं पाहिजे कारण त्यांचे एवढे प्रयत्न चालू आहेत, ते मरणाच्या दारात जायला तयार आहेत. मग आरक्षण मिळालं पाहिजे, आणि जर नाही मिळालं ना आम्ही ते घेऊही शकतो. कशा पद्धतीने ऐका, शपथ घेऊन शुभाची हो, शपथ घेऊन शुभाची आम्ही अडून इलेक्शन तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती घेऊन मराठा आरक्षण, तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण. किती प्रयत्न त्यांचे चालू आहे, कोण करेल का एवढं. त्यातनं सुद्धा जळणारी माणसं आहे.